राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेसकडनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. राज्याच्या विधिमंडळातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेत. पाहूयात. खासदारकी रद्दचे विधिमंडळात पडसाद. काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक. गांधींविरोधात सत्ताधाऱ्यांचं जोडे मारो आंदोलन. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटलेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध करत भाजपा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसकडून राज्यभरात तीव्र निदर्शनही करण्यात आली आहे. आज खासदारकी राहुलजींची गेली याचा अर्थ हा लोकशाहीवरील हल्ला आहे. विरोधकांना संपवण्याचा, त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, त्यातून हे घडत आहे. राहुल गांधींचा लोकसभेचं सदस्यत्व त्याच्या माध्यमातून रद्द करण्याचं पाप हे ठरवून केलेलं आहे. लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी हे ठरवून करत आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्यासह समस्त ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींविरोधात आंदोलन केलंय. यावेळी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडेही मारण्यात आले. यावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत कारवाईची मागणी केली आहे. जे काही अतिशय खराब पद्धतीनं तिथं अवहेलना करण्याचा प्रयत्न केलेला होता तो आम्हाला अजिबात मान्य नव्हता, आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की इकडं ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्या सन्माननीय सभासदांना तुम्ही निलंबित करा, ते पण अधिवेशन संपेपर्यंत, म्हणजे आजच्याच दिवशी. आमच्याकडे राष्ट्रीय नेते, तुमच्याकडे राष्ट्रीय नेते, आमच्याकडे चपला आहेत नाही असं नाही येत, म्हणून हे उद्योग करायचे का आम्ही? अध्यक्ष महोदय, या पत्तीनं ही अशी नवी परंपरा तुमच्या कालखंडात होते हे तुमच्याकरता सुद्धा योग्य नाही, आणि त्याला तुम्ही शिक्षा केली नाही तो तुमच्या नावावर सुद्धा हा अपवाद कायमच्या स्वरूपात लागणार आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला असा आरोप खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केलाय. वारंवार तुम्ही जर त्यांचा अपमान कराल देशभक्ताचा, स्वातंत्र्यवीराचा, आणि आजही मला वाटतं त्यांनी म्हटलेलं आहे की माफी मागायला मी सावरकर नाहीये, म्हणजे सावरकरांना तुम्ही काय समजता? आणि म्हणून त्यांना त्याची सजा मिळालीच पाहिजे. एकूणच काय तर देशाच्या संसदेपासून तर राज्याच्या विधिमंडळापर्यंत राहुल गांधी हे चर्चेचा विषय बनलेत, इतकं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.